वळत पुढच्या बातमीकडे दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्रीच्या दरम्यान साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातील शिवनेरी ॲग्रो एजन्सी तसेच यशदुर्ग कृषी भंडार या दुकानाचं शटर तोडून दुकानातून रोख रकमेसह 48 वेगवेगळ्या कंपन्यांचे कांद्याचं बियाणं चोरट्यांनी लंपास केलं होतं। या चोरीचा पिंपळनेर शहर पोलिसांनी 8 दिवसात छडा लावला आहे। गुप्त माहितीच्या आधारे धुळे तालुक्यातील लोंढा नाका पोस्ट आकलाड इथं राहणारा आरोपी भिकासदू भोई याला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याकडून बियाणासह इतर साहित्य जप्त करण्यात आले। पिंपळनेर पोलीस स्टेशनला 25 तारखेच्या रात्रीला एक कृषीचं दुकान फुटलं होतं आणि त्याच्यामधून फक्त कांद्याचं बियाणं चोरीलं गेलं होतं। त्याप्रमाणे आपल्याकडे एफ आय आर दाखल होती, त्याप्रमाणे रेकॉर्ड होईल गुन्हेगार होता भिकासदू भोई याच्याकडे आमचा याच्यावर आमचा संशय होता। त्याप्रमाणे आमची टीम पाठीमागं लागली आणि 2 दिवस सतत ठिकाणी थांबून त्याचा पाठपुरावा करून त्याला अटक केलं आणि सदर आरोपीकडून जे बियाणं गेलं होतं कांद्याचं त्या पोलिसांनी जप्त केलेलं आहे। सदर आरोपीला अटक केलेलं आहे आणि त्याला उद्यापर्यंत पोलीस कस्टडी आहे, पुढील तपास चालू आहे।